नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये। तर मग चला आजच्या या भागाला सुरुवात करूयात। दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे आनंदी होते। फ्रेश झाल्यावर प्राचीनं पहिला फोन रिमाला केला। डॉक्टर चैताली मॅडमना असिस्टंट म्हणून कोणीतरी विश्वासू हवंय असं सांगितलं। रिमा, तुला माहीत आहे का, सावी आईनं तुझं नाव सुचवलंय। चांगलं पॅकेज दिलं तर ये ना इकडे, खूप धमाल करू, राहण्याचीही व्यवस्था होऊन जाईल। आमची एक 7 मजली बिल्डिंग आहे बंगल्याच्या बाजूला, 2-3 फ्लॅट रिकामेच आहेत, सावी अगदी उत्साहात म्हणाली। बरं, चैताली मॅडमचा नंबर दे किंवा माझा नंबर त्यांना दे, बोलून घेते आणि मग तुला सांगते। मलाही आवडेल तुझ्या बडोद्यात राहायला। गेल्या 5 वर्षात किती सवय झाली आहे ना आपली एकमेकींना, खूप मिस करते मी तुला। पण नीट पॅकेज दिलं तरच येईन हा, नाहीतर नाही। भावना आणि व्यवहाराची गल्लत मी नाही करणार, रिमानं ठामपणे सांगितलं। हो गराणी, तू 2-4 दिवसात नाशकात चौकशी केलीच असशील ना, मुंबईत पण विचारणार होतीस ना, तिथल्या पॅकेजचा अंदाज असेलच ना तुला, त्यानुसार ठरव मग कसं ते। आपली मैत्री एकीकडे आणि प्रोफेशन एकीकडे, त्यात तडजोड नको, प्राचीनं रिमाला आश्वस्त करून फोन ठेवून दिला। प्राची धावतच खाली आली, सावी समोर दिसताच, सावी आई, रिमाला चांगलं पॅकेज दिलं तर ती नक्कीच यायला तयार आहे म्हणाली। मी म्हटलं तिला की राहण्याची सोय होऊन जाईल, आपल्याच बिल्डिंगमध्ये 2-3 फ्लॅट रिकामे आहेत नाही, एखादा देता येईल तिला राहायला, चालेल ना, प्राचीनं विचारले। हो हो चालेल ना, आपल्याला भाडं मिळालं की झालं, तुमची मैत्रीण आहे म्हणून भाडं थोडं कमी घ्यावं रे त्यांच्याकडून, सावीनं हसत म्हटलं। रिमा फुकट राहिली असती तरी काहीही फरक पडला नसता, पण त्यामुळे तिचा स्वाभिमान दुखावला गेला असता। सावी सुरुवातीला या सगळ्यातून गेली आहे त्यामुळे ती हे समजू शकत होती आणि म्हणूनच ती भाड्याबद्दल बोलली। काय सावी आई, तुम्ही पण ना, ते भाड्याचं वगैरे तुम्ही पहा, मला ती इकडे वेगळ्याच कारणासाठी हवी आहे, प्राचीनं हळूच सावीच्या कानात सांगितलं। सावीनं प्राचीचा हात पकडला आणि तिला रूममध्ये घेऊन आली। प्राची, आम्ही जो विचार करतोय तोच तुम्हीही करताय का, दरवाजा लावून घेत सावीनं विचारलं। तुम्ही कोणता विचार करताय, प्राची म्हणाली। रुद्र आणि रिमा। येस सावी आई, रुद्र माझे सगळ्यात पहिले मित्र आहेत आणि आता दीर, तरीही भावासारखं सांभाळतात मला, मी आज जी काही आहे ती रुद्रमुळे। रिमा माझी चांगली मैत्रीण आहे, दोघांनीही प्रेमभंग सहन केलाय, त्यामुळे हे दोघे एकमेकांना नीट समजून घेऊ शकतील आणि सांगू का, या दोघांचं थोडं जरी पटलं ना तर माझ्या डोक्यात एक भन्नाट प्लॅन आहे। प्राचीनं रिमाच्या प्रेमभंगाबद्दल आणि पुरुषांवर असलेल्या अविश्वासाबद्दल सांगितलं। प्लॅन सांगा। 6 महिन्यांनी माझा वाढदिवस येतोय, तेव्हा रिमा जाऊबाई म्हणून मला भेट द्या, हेच गिफ्ट मी रुद्रजवळ मागेल आणि मला खात्री आहे ते नाही म्हणणार नाहीत, प्राची थोडी हळवी होत म्हणाली। गुणाची माझी बाई ग, असं म्हणत सावीनं प्राचीला जवळ घेतलं। साधारणपणे काय पॅकेज असतं MBBS डॉक्टरांचं, सावीनं विचारलं। विचारावं लागेल, मग विचारून घ्या पटकन, सावी म्हणाली। प्राचीला सिनियर असणारी एक डॉक्टर मुंबईत एका हॉस्पिटलला जॉईन झाली होती। प्राचीनं तिला फोन केला, 7.5 लाखांचं पॅकेज होतं तिला पहिल्या वर्षी। 7.5 लाख, सावी आई, फोन ठेवत प्राचीनं सांगितलं। थँक्यू। थँक्यू म्हणून परकं का करताय, प्राचीनं विचारलं। नाही गराणी, सवयीनं निघून गेलं, तुम्हाला कोण परकं म्हणेल, आमच्या पार्थ राजेंचा जीव आहात तुम्ही, सावीनं म्हटलं तशी प्राची लाजली। मी जाऊ? हो जा, पण आपलं मिशन लक्षात असू द्या, सावी म्हणाली। हो असं म्हणत मग प्राचीही निघून गेली। सावीनं डॉक्टर चैतालीला फोन करून भेटायला येते असं सांगितलं। मुक्ताच्या वेळेस गेली होती, त्यानंतर जवळजवळ 13 वर्षांना आज पुन्हा सावी नर्सिंग होमच्या पायऱ्या चढत होती। रिसेप्शनिस्टनं तिला पाहताच इंटरकॉमवरून चैतालीला सांगितलं। आत गेलेलं पेशंट बाहेर आलं आणि तिच्या मागे चैताली बाहेर आली। सावीचा हात पकडून रिसेप्शनिस्टला थोडा वेळ पेशंट पाठवू नका म्हणून सांगून केबिनमध्ये गेली। अरे इतकं काय अर्जंट काम काढलं, संध्याकाळी भेटलो असतो ना कॅफेमध्ये, फोनवरही नाही सांगितलंस, सगळं ठीक आहे ना,
डॉक्टर चैतालीनं काळजीनं विचारलं. सावी आणि चैताली एकाच वयाच्या. डॉक्टर राधिकांनी चैतालीला सून म्हणून बडोद्यात आणलं आणि छोट्या मोठ्या पार्ट्या समारंभामध्ये भेटीगाठी होत गेल्या. पण या दोघींमध्ये घट्ट मैत्री झाली ती मुक्ताच्या वेळेस. डॉक्टर चैतालीनं सावीला खूप मानसिक आधार दिला होता. दोघींमध्ये काहीच सिक्रेट नव्हतं, इतकं मन मोकळं नातं होतं दोघींचं. तू कॉफी मागव, मग आपण बोलू, सावीने सांगितलं आणि चैतालीनं बेल वाजवून पॅन्ट्री बॉयला कॉफी आणायला सांगितली. आता बोल. अगं तुला असिस्टंट हवी आहे ना, तुला काल म्हटलं ना प्राचीची मैत्रीण आहे रीमा म्हणून. सावी, या डॉक्टर रीमामध्ये तू इतका इंटरेस्ट का घेतेस? रुद्रसाठी तर तिचा विचार करत नाहीयेस ना? हो ग, मी पहिल्यांदा पुण्याला गेले ना तेव्हाच मला रीमा आवडली. पण पुण्यात या पोरी शिकत होत्या आणि लगेच कशी मागणी घालणार म्हणून काही बोलले नाही. थांबले तोवर पायलची गडबड झाली आणि रुद्रने कधी लग्न करेन सांगता येत नाही असं सांगितलं. मग कशी मागणी घालणार? उगाच कोणाच्या मुलीला अडकवून कशाला ठेवायचं ना, सावी म्हणाली. तेही बरोबर आहे म्हणा. मग आज अचानक साक्षात्कार का झाला तुला? चैतालीने हसत विचारलं. साक्षात्कार नाही ग, प्राचीच्या पदवी प्रदान कार्यक्रमासाठी आम्ही सगळे पुण्यात गेलो होतो ना मागच्याच आठवड्यात, तेव्हा रुद्र रीमाशी तिच्या आईवडिलांविषयी आदबीनं बोलत होते. बडोद्यात आमच्या घरी या असा आग्रहही केला त्यांनी. म्हटलं पोरग 2 वर्षांनी पहिल्यांदाच कोणत्या तरी मुलीशी बोलतंय, तर ती तयार झाली तर लग्नाचा वारच उडवून देऊ. पण प्राचीकडून कळालं की तिचा पुरुषांवर विश्वास नाही, तिचं ब्रेकअप झालंय. शिवाय तिच्या वडिलांनी तिच्या शिक्षणासाठी जमीन विकली आहे, ती तिला त्यांना परत घेऊन द्यायची. पुढे जाऊन स्वतःचं हॉस्पिटलही काढायचंय. भाऊ शिकतोय, त्याला खूप शिकवायचंय, त्यामुळे तिच्या जास्त पॅकेज मिळेल तिथेच ती नोकरी करणार आहे, सावीनं सांगितलं. बरं, मी तिला असिस्टंट डॉक्टर म्हणून हॉस्पिटलला जॉईन करून घेईन. या व्यतिरिक्त मी अजून काय मदत करू शकते? चैतालीनं विचारलं. ऑफर काय देणार आहेस? सावीनं विचारलं. 7 लाख, चैताली म्हणाली. 8.5 लाख, सावी म्हणाली. म्हणजे 8.5 लाखांची ऑफर दे, 1.5 लाख मी देईन, 7 लाख तूच दे, सावीनं विस्तृतपणे सांगितलं. साऊ, तू सिरियल पाहणं बंद कर परू. कसले कसले प्लॅन करतेस हा? चैतालीने हसत म्हटलं. चैतू, आय एम डॅम सिरियस डिअर. आणि तसंही जे कुठेतरी घडतंय तेच सिरियलचे लेखक लिहितात ना, सावी हसत म्हणाली. तुला वाटतं का हे सगळं वर्क होईल म्हणून? चैतालीनं आता काळजीने विचारलं. हो, कारण प्लॅन बी रेडी आहे, सावी म्हणाली. तुम्ही बिझनेस वुमन आहात मॅडम, त्यात तुम्हाला गणितात रस, त्यामुळे तुमचे ठोकताळे बरोबरच असतील, चैतालीनं सावीच्या खांद्यावर थोपटत म्हटलं. फक्त रीमाने रुद्रमध्ये इंटरेस्ट दाखवायला हवा चैतू, तशी ती जबाबदारी प्राचीनं घेतली आहे म्हणा, तरी कुठेतरी मन घाबरतच, सावी म्हणाली. ऑल द बेस्ट डिअर, सगळं नीट होईल. और मैं हूं ना, मेरी तरफ से भी पूरी कोशिश रहेगी, चैताली म्हणताच सावीनं तिला मिठी मारली. डोळ्यात नवी चमक घेऊन हॉस्पिटलमधून बाहेर पडलेली सावी घरी पोहोचली. रात्री 1 मीटिंग झाली. आदित्य, पार्थ, प्राची आणि सावी दोघांना कसं अडकवता येईल यावरती चर्चा झाली. रीमाचं बडोद्यात आगमन होणार हे नक्की झालं आणि एक प्रेमाचा चक्रव्यूह आशेनं रचला गेला होता आणि रीमा त्यात अलगद फसणार होती. पण खरंच ठरवलंय तसं सगळं होईल का, ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आपण भेटूयातच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.